शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे. मागच्या वर्षी 15 कोटी मी त्याचं उद्घाटन लोकार्पण केलं होतं. या महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला मी स्वतः तिथं उघड केलेला आहे. ऍम्ब्युलन्स घोटाळा घ्या, MSRDC घ्या, MSIDC घ्या, त्याच्याबरोबर इतरही समाज कल्याण घ्या, मग आपला आदिवासी विभाग घ्या, याच्यामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता ह्यांची लायकी बघा या महाविकास महायुतीच्या नेत्यांची, की ह्यांनी पैसा कुठं खाल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बनवलं, त्यांचा जो पुतळा बनवला, त्यांच्यासोबत आपण सगळेजण नतमस्तक होतो, अख्खा देश त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, अशा एका महान व्यक्तीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे. म्हणजे या लेवलला हे गेलेले आहेत महायुतीचे लोक. म्हणजे यांना कुठं काय करायचं हे सुद्धा कळत नाही, मलिदा कुठं खायचा हे तिथं कळत नाही. एका वर्षात, एका वर्षाच्या आतच जर अशा पद्धतीने त्या पुतळ्याचा अवमान होत असेल तर मग या महायुतीच्या नेत्यांचं करायचं काय? तर मग याच्यामध्ये खोलात गेलंच पाहिजे. आणि मग या लायकीचे हे लोक असतील, येणाऱ्या विधानसभेला अशा लायकीला लोक बाजूला ठेवून त्यांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये लोक आणतील असा विश्वास मला तरी वाटतो.